राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोपाचं सत्र सुरू असल्याने पूर्वी शिमगा धुळवडीच्या दिवशी खेळला जायचा, परंतु सध्या राजकीय शिमगा रोजच खेळला जात आहे। राज्यात शेतकऱ्यांचा प्रश्न, सर्वसामान्यांचा प्रश्न, व्यावसायिकांचे प्रश्न बिकट असताना राज्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही। पाहूयात काय म्हणालेत शेतकरी नेते। राज्यात जे चालू आहे मंत्र्यांचं की याच्यावर आरोप त्याच्यावर आरोप हे करणे एकदम चुकीचं आहे आणि शेतकऱ्यांवर कोणी बोलायला तयार नाही आहे। आणि कोणी सांगतंय की याची चट्टी दाना, कोणी म्हणतंय याच्या सदरा दाना, अशा प्रकारचे स्टेटमेंट येत आहेत। आज शेतकऱ्यांचे खताचे भाव गगनाने वाढले याच्यावर कोणी बोलायला तयार नाही। आणि शेतकऱ्यांना विम्याचा प्रश्न असो किंवा उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बाबा शेतकऱ्यांना 50,000 रुपये सानुग्रह अनुदान देऊ, हे फक्त त्यांनी घोषणाच केली का असं वाटायला लागलं आहे शेतकऱ्यांना। आता असंच जर चालू राहिलं तर शेतकऱ्यांच्यासुद्धा यात भरपूर नुकसान आहे व राज्य सरकारने याच्याकडे लक्ष देऊन वेळीच शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करावा। सध्या राज्यात तसेच केंद्रात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप आणि प्रत्यारोपांचं पीक खूप भार लागलेलं आहे। यांच्या आरोप आणि प्रत्यारोपांमुळे शेतकऱ्यांचे प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न वाऱ्यावर होऊन जात आहेत। मूलभूत ज्या गरजा आहेत त्यांनी जे दिलेले आश्वासन होते ते पूर्ण न करता एकमेकांवर फक्त चिकलपेक करणं चालू जातं। सध्या विधानसभेत हिवाळी अधिवेशनात सुद्धा मुद्द्याचे शेतकरी कर्जमाफी, पीक विमा, अतिवृष्टी याविषयी चर्चा न होता फक्त विरोधी पक्षवाल्यांनी सत्ताधाऱ्यांवर म्याव म्याव करून पूर्ण विधान हिवाळी अधिवेशन वाया घालून दिलं। तसं न करता जनतेने त्यांनी ज्या प्रश्नांसाठी, ज्या आश्वासनांसाठी, आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी निवडून दिलेलं होतं त्यांच्यावर त्यांनी लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांनी जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करावे ही अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांची तसेच शेतकऱ्यांची शासनाकडे लावून धरलेली आहे। परंतु असं न करता फक्त याला जेलमध्ये टाकू, त्याला जेलमध्ये टाकू यांच्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत। यासाठी सत्ताधाऱ्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करावेत आणि विरोधी पक्षाने त्यांची भूमिका ठाम मांडून त्या प्रश्न सत्ताधाऱ्याकडून सोडून घ्याव्यात। याच्याने शेतकऱ्यांचं भलं होईल, सर्वसामान्य नागरिकांचं भलं होईल, तसेच येणाऱ्या आगामी विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये सत्ताधाऱ्यांना आणि विरोधी पक्षांना त्यांना जनता उत्तर चांगलंच देईल। देश आणि राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर सर्व ठिकाणी सर्व राजकीय पक्षांचे एकमेकावर आरोप। पूर्वीच्या काळी फक्त शिमगा हा धुळवडीच्या दिवशी खेळला जायचा, आज रोजच। आणि अशामुळे कारण राजकारणात अडकवायचंच ठरवलं तर ग्रामपंचायत सदस्यापासून तर पंतप्रधानापर्यंत प्रत्येकाच्या सिस्टीममध्ये कुठला तरी घेतलेला निर्णय हा एकदम कायद्याने घेतलेला असेल असं घडणं अशक्य आहे। त्यामुळे आम्हा सर्वसामान्य नागरिकांना वाटतं की हे सर्व राजकारण्याने थांबवावं आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आज भयानक आहेत, इतर व्यावसायिकांचे प्रश्न भयानक आहेत, त्याच्याकडे जर लक्ष दिलं तर मला वाटतं ते देशहिताचं ठरेल। अन्यथा हा शिमगा व्यतिरिक्त याच्यातून हा जेलमध्ये टाकेल, दुसरा त्याला जेलमध्ये टाकेल, या पलीकडे काही घडणार नाही।